नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी आणि मी जयाश्री शेलार. दिवसभरात घडलेल्या घटनांचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. सत्तेच्या शिकारीसाठी सर्व लांडगे एकत्र येत आहेत, पण भाजप सिंहाचा पक्ष. मुंबईतील महामेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका. कालवीट शिकार प्रकरणात सलमान खानचा जोधपूर सेंट्रल जेलमधील मुक्काम वाढला. जामिनावर उद्या होणार सुनावणी, आजही रात्री तुरुंगातच. कोल्हापूरच्या 20 वर्षीय पैलवान निलेश कंदुरकरची झुंज अपयशी. कुस्ती खेळताना गंभीर दुखापत झालेल्या निलेशचा उपचारादरम्यान मृत्यू. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने भाजप आणि काँग्रेसच्या दबावाखाली येऊन केलेली प्रभाग रचना सदोष. निवडणूक आयोगाकडे तक्रार नगरसेवक शेखर माने. प्रसूती दरम्यान महिलेसह बाळाचा मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांचा सांगली शासकीय रुग्णालयात राडा. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जिल्हा सांगली.